पुणे जिल्ह्यातील खेडचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. शिवसेनेच्या 5 सदस्यांनी पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावत अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं आहे. सभापती पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव विशेष सभेला हजर राहून अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करावे असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार अनिल देसाई यांनी पक्षादेश काढला होता. मात्र आम्ही सहलीवर असल्याने आम्हाला तो प्राप्त झाला नसल्याचे शिवसेनेच्या सदस्यांनी सांगितले. त्यामुळं खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव आज 10-3 मतांनी मंजूर झाला. तसंच या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर शहरात कलम 144 लागू केलं होतं. 1 DYSP, 1 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या आणि 1 दंगा प्रतिबंधक पथक, तसंच 100 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त हा पंचायत समितीच्या 500 मीटर अंतरावर तैनात करण्यात आला होता. या अविश्वास ठरावानंतर प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, शिवसेनेचे माजी सभापती अंकुश राक्षे आणि खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात या प्रतिक्रिया. काय कारण होती आणि काय निर्णय झाला? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज हे कामकाज करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये आजचा सभापती पंचायत समिती खेड यांच्यावरील अविश्वास ठराव हा 14 सदस्यांच्यापैकी 1 सदस्य गैरहजर होते. 10 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं, 3 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केलं. अविश्वास ठराव मंजुरीसाठी 10 सदस्यांची आवश्यकता होती. त्यामुळे आजचा अविश्वास ठराव पंचायत समिती खेड यांच्या सभापतीपदावरील मंजूर करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण कामकाज अतिशय शांततेनं सर्व सदस्यांच्या सहकार्यानं व्यवस्थितपणे पार पडलं. जय हिंद, जय भारत. सर, 1 सदस्य का नाही आले त्याची माहिती आहे का आपल्याला? नाही, तसं सांगता येणार नाही. मागच्या वेळेस सीट बदलून पक्षाच्या विरोधात मतदान झाले, काय सांगतो? आजचा विषय खरं तर पक्षीय राजकारण हे सगळं बाजूला ठेवून हा वैयक्तिकरित्याचा विषय आहे. कारण मागच्या काही दिवसांपूर्वी आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी आमच्या सर्व सदस्यांवरती जो काही जीवघेणा हल्ला झाला त्याचा आम्ही स्वतःनी समक्ष त्याला फेस केले. आम्हाला सर्वांना माहिती आहे की तिथे काय परिस्थिती होती. संपूर्ण परिस्थितीबाबतीत तालुक्यात जरी आमचे ज्यांनी हल्ला केला त्यांचे समर्थक काही वेगळं सांगण्याचा प्रयत्न जरी करत असतील तरी ती संपूर्ण ज्याशा प्रकारे हल्ला केला सभापतींनी तो CCTV कॅमेरामध्ये कळेल. आणि हा सर्व प्रकार झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर आमचा जीव घ्यायचा असेल, त्या दिवशी जर आमचा कोणाचा जीव गेला असता, अजून काही मोठी घटना घडली असती, काही आमचे बरेचसे व्यक्तींना त्या ठिकाणी जखमा झाल्या, दुखापती झाल्या, मोठा अनुचित प्रकार जर त्या ठिकाणी घडला असता तर काय झालं असतं? आणि राजकारण एखाद्या पदासाठी एवढ्या टोकाला जर जात असेल तर अशा व्यक्तीचं पुन्हा समर्थनात मतदान करण्यासाठी पक्षाकडनं जर सांगण्यात येत असेल तर आम्हाला याच्यामध्ये पक्षाच्या भूमिकेबाबतीत याच्यामध्ये आम्हाला पटत नाही. म्हणून आम्ही आमच्या सर्व भूमिकेवरती ठाम आहोत. पक्षाने व्हीप बजावला आपण म्हणतात त्या बाबतीत आम्हाला काही विशेष कल्पना नाही, परंतु आम्ही आमच्यावरती जो हल्ला झाला त्या निषेधार्थ आम्ही आमची भूमिका कोणीच मिळालेली नाही. आम्ही सर्वजण सदस्य राजकीय सहलीवरती गेल्या 3 महिन्यापासून आमच्या संरक्षणासाठी सभापती व त्यांच्या समर्थकांनी जो काही जीवघेणा हल्ला केला त्याच्या पार्श्वभूमीने आम्ही सर्वजण आमच्या संरक्षणासाठी अज्ञातस्थळी होतो, त्यामुळे आम्हाला काही व्हीप प्राप्त नाही. आता भविष्यात जर पत्रतेला तोंड द्यायची वेळ आली तर तुम्ही काय करणार? जे काय असेल ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही निश्चितपणे फेस करू, परंतु या सर्व प्रक्रियेपूर्वी एक मात्र आवर्जून सांगेल, खऱ्या अर्थानं जरा स्वर्गीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, या तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जर अशा प्रकारचा प्रकार, महिला भगिनींवरती सहकारी सदस्यांवरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार आमचाच एक सदस्य करतो असं केल्यानंतर मला वाटत नाही अशा प्रकारचा निर्णय त्यावेळेस ते जर असते तर त्यांनी घेतला असता. आम्हाला ही खंत वाटते. आम्ही आमची बाजू पक्षाला निश्चितपणे सांगण्याचा प्रयत्न करू. आज 3 महिन्यानंतर आम्ही सर्वजण एकत्रित तालुक्यामध्ये आलेलो आहोत. पक्ष याच्यामध्ये निश्चितपणे आमच्या बाजूने सकारात्मक विचार करेल. आम्हाला सर्व आमच्या पक्षावरती विश्वास आहे. कोविडची परिस्थिती असताना सदस्य सहलीवरती गेलेत स्वतःच्या संरक्षणासाठी, तालुक्याच्या संरक्षणाची जबाबदारी तुमची खरं तर सोडून तुम्ही हेच तर खरं दुर्दैव आहे की एखादा सभापती किंवा त्याचे समर्थक एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांसह अगदी
हत्यारांसहित अशा प्रकारचा जर हल्ला करतात, एखाद्याचा जर जीव सुरक्षित नसेल, त्यानंतर अनेक ठिकाणून आम्हाला जर धमक्या येतात, त्यानंतर काही सदस्य सभापती उपसभापती चांगदेवांना शिवेकर असतील, काही सदस्य या ठिकाणी पंचायत समितीमध्ये कामकाजासाठी येत होते, माझ्या देखील काही वेळा चक्रा झाल्या, परंतु पूर्ण वेळ आम्हाला त्यावेळेस देता आला नाही, कारण आमच्या जीवाला धोका होता, म्हणून आम्ही जीवाची त्या ठिकाणी काळजी केली. पण हे सर्व करत असताना आमचे मोबाईल चालू होते, मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पंचायत समितीच्या मासिक मिटिंगा झाल्या त्या देखील आम्ही अटेंड केल्या. तेव्हा असं काही नाही की प्रश्न वाऱ्यावर सोडले, काहीतरी याच्यामध्ये भासवण्याचा. अविश्वास ठरावानंतर आता भाजपही दुरा जाणार आहे, त्याच्याकडे कसं पाहतो? भाजपकडे दुरा जाणार आहे. उपसभापती भाजपचे सदस्य जरी असले तरी यामध्ये त्यांना सभापती करताना या सभागृहाने बिनविरोध त्यांना सभापती केलं, त्यामध्ये पक्षीय काही नाट्य घडलं जरी असलं तरी उपसभापती हे आज आमच्या सर्वांबरोबर आहेत. त्यांना सभापती करताना मी स्वतः त्या ठिकाणी सूचक होतो, आम्ही सर्वजण सदस्य होते, मोठ्या मनाने आमर भाऊंनी त्या ठिकाणी त्यावेळेस माघार घेतली. रोजी सभापती भगवान शेठ पोखरकर यांच्या विरोधात आमच्या सहकारी सदस्यांनी जो काही अविश्वास ठराव दाखल झाला होता आणि त्यावेळेस सुद्धा तो दाखल झालेला ठराव हा चुकीच्या मुद्द्यांवरती दाखल केला होता हे त्यावेळेसही आम्ही सभागृहामध्ये आमचं मत मांडलं होतं. ज्या मुद्द्यांवरती त्यांनी तो अविश्वास ठराव मांडला होता तो ते मुद्देच खरं तर चुकीचे होते, त्यामुळे तो अविश्वास ठरावच चुकीचा होता. आणि 31-5 अति घाईमध्ये प्रशासनाने त्याच्यावरती बैठक घेऊन सभा घेऊन त्यावेळेस दबावाखाली सदस्यांनी मतं नोंदवली. त्याच्या विरोधामध्ये आम्ही सदस्य उच्च न्यायालयामध्ये गेलो, उच्च न्यायालयामध्ये आमची बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने आता आज रोजी या ठिकाणी ही विशेष सभा जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नोटीस बजावून या ठिकाणी ही सभा घेण्याचे आदेश पंचायत प्रांतांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आज पार पडली. खरं तर ती अविश्वास ठराव हा चुकीचा होता आणि आजही आम्ही आमचं मत मांडत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार 1961 जो अधिनियम अस्तित्वात आला त्याच्यानुसार 72(3) कलमानुसार अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर 7 जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून 1 त्याच्यावरती कार्यवाही होणं अपेक्षित होतं, परंतु आज अविश्वास ठराव दाखल झाला आहे 24-5 आणि आज 87 ही विशेष सभा या ठिकाणी घेण्यात आली आणि ती सभाच वैध नाही असं आमचं मत होतं, परंतु त्या ठिकाणी आता प्रशासनाने ती सभा त्या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि मागच्या वेळेस 31-5 ज्यावेळेस विशेष सभा झाली त्यावेळेस 11-3 अशी त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात आलं की मतदान त्या ठिकाणी झालं, परंतु आज 10-3 असं त्या ठिकाणी मतदान होऊन ती सभा पार पडली असं प्रांताधिकारी यांनी त्या ठिकाणी नोटीस केले. मागच्या वेळेस 11 होते, आता 10 का झाले? कदाचित उद्याच्या काळामध्ये ह्या 10 काही नोरती दबाव असेल. त्या सगळ्या दबावाच्या ह्याच्याखाली ह्या पंचायत समितीचा हा विश्वास ठराव पार पडलेला आहे. आणि मला अतिशय खेदाने सांगावं असं वाटतंय, या तालुक्यामध्ये 2 संस्था आहेत जिथं कार्यकर्त्यांना काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देता येतो, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरी आहे बाजार समिती. त्या बाजार समितीच्या सभापतीवरती तालुक्याला न्याय की मागच्या कालखंडामध्ये त्यांच्याच सदस्यांनी त्यांच्याचबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी एकाच गटाच्या सहकाऱ्यांनी सभापतीच्या आणि सचिवांचे मताचे अधिकार काढून घेतले आणि आज सभापतीवरती अविश्वास ठराव या ठिकाणी दाखल झाला. म्हणजे तालुक्यामध्ये 2 संस्था आहेत आणि त्या दोनही संस्थांची अशी वाईट अवस्था झालेली आहे. तालुक्यातल्या जनतेला ज्ञात आहे की ही परिस्थिती कुणामुळे या ठिकाणी या दोन्ही संस्थांवरती आलेली आहे. तालुका सुज्ञ आहे, तालुक्यातले मतदार नागरिक सुज्ञ आहेत, त्यामुळं या दोनही संस्थांचं आज सभापतींचं अस्तित्व राहिलेलं नाही, संस्थांचं अस्तित्व राहिलेलं नाही. स्वतःचं कुठंतरी महत्त्व वाढवण्यासाठी आणि कुठंतरी हुकुमशाहीची पद्धत या ठिकाणी या तालुक्यामध्ये आणण्याच्या भूमिकेतून नेतृत्वाने केलेल्या या चुका आहेत आणि या दोनही संस्थांचं अक्षरशः समाजाचं नुकसान या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून झालेलं आहे. ओके, थँक्यू.